रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवल्यावर सगळ्यात आधी आपण आपले कांड उगारतो, कारण आपल्याला अपेक्षित गाडीविषयी माहिती हवी असते आणि गोड आवाजात एक महिला अनाउन्समेंट करत असते. पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की येणारा गोड आवाज हा बाईचा नसून एका पुरुषाचा आहे, तर अर्थातच तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टीओडी व्हायरल. कृपया ध्यान दीजिए, हा लक्षवेधी आवाज ज्या गोड गळ्यातून येतो तो गळा एका पुरुषाचा आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कुठल्याही दक्षिण मध्य रेल्वे स्थानकावरचा तिथे हा आवाज तुम्हाला ऐकू येईलच. हा आवाज आहे बीडच्या परळी वैजनाथ मधल्या श्रावण आदोडेचा. बसला ना धक्का. श्रावणला लहानपणापासूनच रेल्वेच्या उद्घोषणा ऐकायला खूप आवडायच्या. त्याला त्याचं इतकं आकर्षण होतं की वेळ मिळेल तेव्हा तो रेल्वे स्थानकावर जाऊन या उद्घोषणा ऐकत बसायचा आणि घरी येऊन त्याची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करायचा. सरावानंतर त्याला खरंच महिलेच्या गोड आवाजात उद्घोषणा करणं जमू लागलं. त्यातूनच त्याला आता रेल्वेमध्ये उद्घोषक म्हणून काम करण्याची स्वप्न खुणावू लागली. म्हणतात ना, जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप मिळत असतो. श्रावणच्या बाबतीतही असंच घडलं. एकदा त्याच्या ओळखीतल्या नातेवाईकांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी त्याला थेट नांदेड रेल्वे स्थानकावर नेलं. तिथे माईकवर रेल्वे गाडी येण्याची उद्घोषणा करायला सांगितली. त्यानंही मोठ्या आत्मविश्वासानं उद्घोषणा केली आणि त्याचा आवाज नांदेड रेल्वे स्थानकावर घुमला. हा आवाज पुरुषाचा असेल अशी साधी शंकाही कोणाला आली नाही. मात्र स्थानकावरील प्रमुख अधिकारी हातातलं काम सोडून उद्घोषणा कक्षात आले, कारण त्या दिवशीची उद्घोषणा थोडी वेगळी होती. आवाजात थोडा बदल होता हे त्यांनी लागलीच ताडलं होतं. मात्र जेव्हा त्यांना सांगितलं की तो आवाज श्रावणचा होता तेव्हा त्यांचा या गोष्टीवरती विश्वासच बसला नाही. तेव्हा श्रावणने परत एकदा उद्घोषणा करून दाखवली. या घटनेनंतर श्रावणचे रेल्वे उद्घोषक बनण्याचं स्वप्न काही अंशी खरंच झालं. त्याला दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील उद्घोषकाचं कंत्राटी काम मिळालं. 2019 ते 2021 दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर श्रावणचा आवाज घुमू लागला. मात्र पुढे त्याने हे काम सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्याने रेल्वे अधिकारी होण्यासाठी अभ्यासाची तयारी देखील सुरू केली आहे. एकूणच त्याची जिद्द पाहता लवकरच त्याचं हे स्वप्नही पूर्ण होईल हे नक्की. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या टाइम्स ऑफ डेमोक्रेसीला नक्की सबस्क्राईब करा.